शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चडगाव जामोद युवा सेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन। दिनांक 18 मे रोजी चडगाव जामोद येथील युवा सेनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता निवेदन देण्यात आले आहे। सदर निवेदनामध्ये केंद्र सरकारने केलेली रासायनिक खतांची दरवाढ कमी करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांना लागवडी करता बी बियाणे उपलब्ध व्हावेत याकरिता जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र सरकारने चालू ठेवावेत, तसेच सर्व बँकांना कर्ज वाटपाचे आदेश देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावे। या मागणी करता जळगाव जामोद येथील तहसील कार्यालय येथे युवा सेना जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील, शिवसेनेचे नगरसेवक तथा नगर परिषदेचे शिक्षण सभापती रमेश ताडे, युवा सेनेचे संकेत रहाटे, अक्षयभाऊ पाटील, युवराज देशमुख उपस्थित होते। निवेदन देताना COVID-19 नियमांचे पालन करण्यात आले। केंद्र सरकारने वाढवलेली रासायनिक खताची दरवाढ ही सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी नसून ही दरवाढ तत्काळ कमी करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही या तहसीलदार साहेब यांच्या दालनामध्ये आलेलो होतो। तसेच येणाऱ्या 20 मेपासून बुलढाणा जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील बागायतदार शेतकरी ही कपाशी पिकाची लागवड करणार असून तरी या शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध व्हावेत याकरता आम्ही साहेबांना विनंती केली की तत्काळ या जिल्ह्यातील कृषी केंद्रे उघडण्याची परवानगी देण्यात यावी। तसेच पीक कर्जासंदर्भात सुद्धा आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांशी बातचीत केली की ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी 2020 ॲडजस्टमेंट म्हणजे सेटलमेंटमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरलं अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांनासुद्धा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेब यांच्या दालनामध्ये जाऊन तहसीलदार साहेबाशी भेट घेतली।